जसे आपण फातिमाचे फंक्शनल ग्रुपचे चॅप्टर बघितले होते तसं आता पुढचा चॅप्टर आपण स्टडी करणार आहे अल्कोहोल फिनॉल इथर. पण फातिमाच्या चॅप्टरमध्ये सिंगल सिंगल चॅप्टर स्टडीला होता त्याच्यातला आता आपण बघणार आहे चॅप्टरमध्ये तीन फंक्शनल ग्रुप आपण एकत्र करून बघणार आहे अल्कोहोल फिनॉल आणि इथर. चॅप्टरचे नाव आहे अल्कोहोल फिनॉल अँड इथर असे तीन फंक्शनल ग्रुप आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठिंबाचे जे चॅप्टर आपण बघितले होते रिॲक्शनच्या अकरावीमध्ये इव्हन बारावीमधला पण त्या चॅप्टर आपण बघितला होता त्याच्यामध्ये सेपरेटली आपण सगळे फंक्शनल ग्रुप स्टडी केले होते. आता या चॅप्टरमध्ये तीन फंक्शनल ग्रुप आहेत तिन्हीचे तिन्ही फंक्शनल ग्रुप जे आहेत ते कंबाईन स्टडी केले फक्त थोडासा चेंज आता या सिलेबसमध्ये केला आहे. त्याच्यातला आता पहिला पार्ट आपण स्टडी करणार आहे अल्कोहोल त्याच्यात फिनॉल आणि इथर. जसं पाठिंबाच्या याच्यासाठी आपण एक स्पेशल असं क्रायटेरिया यूज केला होता पहिल्यांदा डेफिनेशन त्याच्यानंतर नॉमिनेचर रिप्रेशन मेथड फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी लास्ट ऑन युजेस सेम तोच पॅटर्न आहे फक्त लिहिताना किंवा आता स्टडी करताना आपण काय करणार सगळे सगळे फंक्शन एक तिन्ही फंक्शनल ग्रुप जर एकत्र डेफिनेशन असतील एकत्र नॉमिनेचर असेल एकत्र क्लासिफिकेशन या पद्धतीनं तिन्ही फंक्शनल ग्रुप पॅटर्न एका वेळेला बघणार. आता स्टडी करताना थोडंसं किचकट वाटेल पण सगळं एकत्र कंबाईन केल्यानंतर ज्याला आपण सुरू करणार त्याला तर ॲटोमॅटिकली समजेल. त्याच्यामुळे आता पहिला पार्ट जो आहे तो डेफिनेशन डेफिनेशनमध्ये आता पहिल्यांदा आपण बघणार आहे त्याच्यात अल्कोहोलची डेफिनेशन. मुळात पाठीमागं जसं होतं तसं सेम पॅटर्न बाकीचं काही थोडाफार चेंज काय केला असेल तो तर पहिल्यांदा अल्कोहोलची डेफिनेशन अशी आहे द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन व्हिच कंटेन हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. म्हणजेच आता काय सांगितलं बघा द हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू सॅच्युरेटेड कार्बन आयटम म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बन आयटम त्याला जर तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला काय बोलणार आपण अल्कोहोल. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन व्हिच हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू सॅच्युरेटेड कार्बन आयटम आर कॉल्ड एज अल्कोहोल. अगदी सिम्पल डेफिनेशन आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप आपला आहे OH कशाला अटॅच केलं डायरेक्ट कार्बनला. जर कार्बनला आपण डायरेक्टली अटॅच करत असेल तर त्याला काय बोलणार आपण सॅच्युरेटेड कार्बन आयटम कोणालाच काय बोलणार अल्कोहोल. सेकंड डेफिनेशन आहे त्याच्यातली सेकंड मेंबर आहे आपला फिनॉल. आता फक्त याच्यामध्ये फिनॉल आणि चॅप्टरला नेम टाकतात आपण फक्त फिनॉल टाकलं आहे पण फिनॉल आणि ॲरोमॅटिक अल्कोहोल अशी एक नवीन सिरीज आपल्याला त्या सिलेबसमध्ये टाकलेली आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल. त्यातला आता पहिला पार्ट आहे फिनॉल. फिनॉलचे डेफिनेशन सांगताना तर जनरली माहितीच आहे तुम्हाला फिनॉल हा फंक्शनल ग्रुप आपण अकरावीमध्ये फंक्शनल ग्रुप स्टडी करताना बघितलाच होता. आता डेफिनेशनमध्ये फिनॉल आणि ॲरोमॅटिक असं वाटेल की याच्यामध्ये काय डिफरन्स आहे कारण फिनॉल म्हणजे पण बेन्झिन येणारच आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणल्यानंतर पण आपला बेन्झिन ग्रुप असतो पण याच्यामध्ये बराचसा चेंज आहे एक तो मेन डिफरन्स आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन सांगितल्यानंतर तो डिफरन्स लक्षात येईल. पहिला त्याच्यात फिनॉल द हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झिन रिंग म्हणजे जर ॲरोमॅटिक न्यूक्लियस किंवा बेन्झिन रिंगला जर आपण डायरेक्टली फंक्शनल ग्रुप OH अटॅच करत असू तर त्याला काय म्हणणार आपण फिनॉल. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झिन रिंग आर कॉल्ड एज फिनॉल आणि राहिला आता ॲरोमॅटिक अल्कोहोल. आता ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय असणार आहे ॲरोमॅटिक म्हटलं की असं वाटणार की तुम्हाला बेन्झिनच आहे पण बेन्झिनच आहे पण त्याच्यात थोडासा चेंज केला आहे. आता त्याचे डेफिनेशन काय सांगितले बघा द हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झिन रिंग आर कॉल्ड एज फिनॉल अँड द हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू साइड चेन ऑफ द बेन्झिन रिंग आर कॉल्ड एज ॲरोमॅटिक अल्कोहोल. म्हणजे याच्या सांगताना काय सांगितलं हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झिन रिंग आणि याच्या सांगताना काय सांगितलं हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू साइड चेन ऑफ द बेन्झिन रिंग म्हणजे बेन्झिन सोडून बघा पलीकडं एक आणखी ग्रुप रिप्रेझेंट करावा लागेल म्हणजे साईड चेन रिप्रेझेंट करायला लागेल आणि त्याला OH ग्रुप द्यावा लागेल. म्हणजे हा मेंबर जो आहे तो फिनॉल आणि हा मेंबर जो आहे तो ॲरोमॅटिक अल्कोहोल दोन्ही सेम नाही आहे कारण ह्याला डायरेक्ट आपण अटॅच केला OH ग्रुप त्याला मात्र साईड चेनला OH ग्रुप अटॅच केला. त्याची एक स्पेशल फॅमिली म्हणून आता आपण पुढे स्टडी करणार आहे पण याच्यातलं प्रिपरेशन किंवा बाकीचे रिॲक्शन वगैरे जो आहे तो याचा स्टडी नाही आहे फक्त बाकीच्या एक्झामसाठी मात्र ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे तो मेंबर माहीत पाहिजे त्याचा हा एकमेव डेरिव्हेटिव्ह आहे. आता फक्त डेफिनेशनमध्ये फक्त तो आपण बघणार आहे. राहिला प्रश्न फिनॉल फिनॉलचं सगळं जे काय असेल ते पुढे स्टडी करणार. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे त्याच्यातला इथर. आता याच्यामध्ये हाई फंक्शनल ग्रुप आपण फंक्शनल ग्रुपच्या पार्टमध्ये बघितला होता त्यातला आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडचा ऑक्साईड म्हणून हा पार्ट स्टडी केला जातो.
जे डेरिवेटिव है ऑक्सिजन च डेरिवेटिव है डेफिनेशन संगता संगित बहुत ऑर्गेनिक कंपाउंड इन व्हिच डायवेलेंट ऑक्सिजन आइटम अटैच्ड टू सेम अल्किल और सेम अरेन ग्रुप डायवेलेंट ऑक्सिजन आइटम ऑक्सिजन आइटम डायवेलेंट वैलेंस टू है दोनों मॉड लेना डेफिनेशन मे सरल सरल सिंपल डेफिनेशन संगित है द ऑर्गेनिक कंपाउंड इन व्हिच डायवेलेंट ऑक्सिजन आइटम डायरेक्टली अटैच्ड टू सेम अल्किल ग्रुप और अरेन ग्रुप पुनः अपन अरेन डेरिवेटिव बघू शकतो रिप्रेजेंट करता आर ओ आर किंवा ए आर ओ ए आर असं होईल बघा डेफिनेशन मध्ये काय येणार द ऑर्गेनिक कंपाउंड इन व्हिच ऑफ डायवेलेंट ऑक्सिजन आइटम अटैच्ड टू अल्किल ग्रुप और अरेन ग्रुप और वन अल्किल ग्रुप और वन अरेन ग्रुप अजून एक त्याच्यातली कन्सेप्ट त्यांनी ऍड केलेली आहे एक म्हणजे ए आर आणि आर दोन्ही आर असू शकतात दोन्ही ए आर असू शकतात किंवा एक ए आर आणि एक आर असू शकते पुन्हा आता डेफिनेशन एकत्र सगळ्याचे सर्व कंबाईन करून एकच डेफिनेशन दिले त्यात आता काय सांगितलं बघा द ऑर्गेनिक कंपाउंड इन व्हिच डायवेलेंट ऑक्सिजन आयटम अटॅच्ड टू टू अल्किल ग्रुप्स और टू अरेन ग्रुप्स और वन अल्किल और वन अरेन ग्रुप आर वगळ्यास इथर अगदी सिंपल कॉन्सेप्ट दिलेली आहे जसं रिप्रेझेंट करतोय तसं आपण डायरेक्टली डेफिनेशनमध्ये द्यायचं आता याच्यामध्ये देताना पहिल्याच्यासाठी पण जनरल फॉर्म्युला दिला दुसऱ्या डेफिनेशनमध्ये डायरेक्टली दोन एक्झाम्पल टाकली होती तिसऱ्याला पण जनरल फॉर्म्युला दिला आहे आता याचं परत आपण सेपरेट ज्याला क्लासिफिकेशन बघणार त्याला त्याच्यामध्ये काय असतील ते एक्झाम्पल बघू तर आता पुढचा पॉईंट आहे हे झालं जनरल क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल फिनॉल आणि इतर यांच्या ज्या काय असतील त्या डेफिनेशन त्यातनं आता परत पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन पण स्टडी करताना आपण क्लासिफिकेशन जे आहे ते सेपरेटली बघणार नाही आहे तर त्याच्यात अल्कोहोल फिनॉलचं एकत्र कॉम्बिनेशन करून क्लासिफिकेशन दिलं आहे आणि इथरची ब्रँड जी आहे ती सेपरेट दिली आहे त्यातला आता दुसरा पॉईंट आहे क्लासिफिकेशन क्लासिफिकेशनमध्ये पहिलं क्लासिफिकेशन जे बघणार आहे ते आपण अल्कोहोल अँड फिनॉल याच्यासाठी बघणार आहे या दोघांच्या फॅमिलीसाठी कारण ही दोन्ही ज्या आहेत दोन्ही काय तर हायड्रॉक्सिल रिलेटेड एक फक्त ॲरोमॅटिक आहे एक ॲलिफॅटिक मेंबर आहे तर मग थोडंफार असं चेंज असायला पाहिजे होता एकाकडं रिंग आहे एकाकडं ॲलिफॅटिक म्हणजे स्ट्रेट चेन आहे पण तसं काय नाही आहे क्लासिफिकेशनसाठी दोन्ही फंक्शनल ग्रुप जे आहे ते सेम टाईपचे क्लासिफिकेशन देते त्यात आता पहिला एक त्याच्याचा पार्ट दिला त्यांनी मोनो डाय ट्राय अँड पॉली हायड्रिक अल्कोहोल अँड फिनॉल आता जर असं लांबचं वाटेल पण असं काही नाही मोनोडायट्राय पॉलिहायड्रिक चार क्लास दिले अल्कोहोल आणि फिनॉलचे आता बघताना आपण दोघांचंही क्लासिफिकेशन सेम एकाच पद्धतीनं बघताय फक्त एकदा बोलताना अल्कोहोल और फिनॉल असं म्हणू शकताय तुम्ही त्यात आता पहिला टाईप बघणार आहे आपण मोनो हायड्रिक अल्कोहोल और फिनॉल तर ज्याला तुम्ही अल्कोहोलचं क्लासिफिकेशन देणार त्याला अल्कोहोलशी रिलेटेड लिहा आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन देणार त्याला फिनॉलशी रिलेटेड लिहू शकता त्यातला आता मोनोहायड्रिक अल्कोहोल और फिनॉल त्याच्यामध्ये आता डेफिनेशनमध्ये काय सांगितलं बघा द अल्कोहोल इन व्हिच हायड्रॉक्सिल ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन देअर मॉलिक्युल आर कॉल्ड ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल पुन्हा सेम तसंच डेफिनेशन फिनॉलची पण सांगू शकताय ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झिन रिंग आर कॉल्ड ॲज मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजेच जर रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण असं रिप्रेझेंट करू शकतोय आर सी एच टू ओ एच म्हणजे एकच हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर त्याला काय बोलणार मोनोहायड्रिक आणि हा बोलताना मोनोहायड्रिक अल्कोहोल बोलणार आणि सेम तसंच काय असणार आहे मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजेच एकला काय असणार आहे एक ओ एच टू म्हणजे हे एक्झाम्पल जे आहे ते मोनोहायड्रिक अल्कोहोलचं झालं हे एक्झाम्पल जे आहे ते मोनोहायड्रिक फिनॉलचं झालं ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू ॲलिफॅटिक कंपाउंड डायरेक्टली अटॅच्ड टू ॲरोमॅटिक कंपाउंड मोनोहायड्रिक अल्कोहोल अँड फिनॉल त्याच्यानंतर सेकंड क्लास आहे डायहायड्रिक अल्कोहोल अँड फिनॉल आता सेम तसंच परत पुन्हा डेफिनेशन असेल त्याच्यानंतर काय असणार आहे बघा टू हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू अल्कोहोल सॉरी टू हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू सॅच्युरेटेड कार्बन आयटम आर कॉल्ड ॲज डायहायड्रिक अल्कोहोल
पुन्हा फिनॉलसाठी डेफिनेशन पाहिजे असेल तर टू हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू ॲरोमॅटिक न्यूक्लियस और बेंझीन रिंग आर कॉल्ड ॲज डायहायड्रिक फिनॉल. पुन्हा हाही रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण असं रिप्रेझेंट करू शकतोय. आता याच्यात पहिल्या याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला लिहिता येते बघा, दुसऱ्या याच्यासाठी कसं डायरेक्ट एक्झाम्पल द्यायला लागतात. तर आपण डायहायड्रिकची फॅमिली बघतोय म्हणजे सी एच टू ओ एच हा नंबर आपल्याला ऑलरेडी आला होता, आपण त्याला स्टडी केलं होते, याचं नॉमिनेशन वगैरे जे आहे ते थोडंसं बघितलं आपण. याला कॉमन नेम आता सध्या देते मी, याचं नेम आहे इथिलीन ग्लायकॉल. पुन्हा फिनॉलमध्ये पण सेम तसंच असणार आहे. काय सांगितलं मी, हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू बेंझीन रिंग, पण हायड्रॉक्सिल ग्रुपमध्ये नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहे ते टू, म्हणजे टू हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू बेंझीन रिंग आर कॉल्ड ॲज डायहायड्रिक फिनॉल. त्याच्यानंतर तिसरा क्लास आहे त्याच्यातला ट्रायहायड्रिक अल्कोहोल और फिनॉल. पुनः आता सेम डेफिनेशन असणार आहे, थ्री हायड्रोजन ग्रुप प्रेझेंट इन द अल्कोहोल आर कॉल्ड ॲज ट्रायहायड्रिक अल्कोहोल और थ्री हायड्रोक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू बेंझीन रिंग आर कॉल्ड ॲज ट्रायहायड्रिक फिनॉल. पुन्हा आता सेम तसंच येणार, परत जसं होतं तसं हाई मेंबर जो आहे तो ऑलरेडी आपण थोडंसं बघितलं होतं पाठीमागं. याचं नेम जे आहे ते यातही कॉमन नेम घेऊया ग्लिसेरॉल. आणि दुसरा मेंबर जो आहे फिनॉल, सेम तसंच होईल याच्यात पण बेन्झिन आयासिन राहील आणि तीन ओएच ग्रुप रिंगला डायरेक्ट अटॅच होते. म्हणजे पुन्हा ट्रायहायड्रिक अल्कोहोल पण झाला, ट्रायहायड्रिक फिनॉल पण झाला. म्हणजे अल्कोहोल इन विच थ्री हायड्रॉक्सिल प्रेझेंट हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन देअर मॉलिक्युल आर कॉल्ड ॲज ट्रायहायड्रिक अल्कोहोल आणि ट्रायहायड्रिक फिनॉल म्हणजे थ्री हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन रिंग आर कॉल्ड ॲज ट्रायहायड्रिक फिनॉल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक फिनॉल. त्याच्यानंतरचे पुढचे एक कन्सेप्ट दिलेले आहे ज्याला आपण सिंगल ओएच ग्रुप, डबल ओएच ग्रुप, थ्री टाइम्स ओएच ग्रुप, फोर टाइम्स, फाईव्ह टाइम्स असं ज्याला आपण ॲड करत असणार. म्हणजे याची फॅमिली जी आहे ती सेरीज जी आहे ती बऱ्यापैकी मोठी सेरीज आहे. म्हणजे परत आपल्याला हे प्रत्येक वेळेला ते नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्रेझेंट करायला लागणार. सरळ सरळ काय केलं त्यांनी, हा तिन्हीवरून सरळ शेवटचा एक नवीन क्लास बनवला पॉलीहायड्रिक अल्कोहोल. आणि त्याच्यात एक सिम्पल डेफिनेशन सांगितलं द हायड्रॉक्सिल ग्रुपचा जो नंबर आहे त्याच्यावरून ते पॉलीहायड्रिकची कन्सेप्ट सांगितले. त्याच्या सांगताना असं सांगितलं द अल्कोहोल इन विच मोर दॅन थ्री हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन दर स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज पॉलीहायड्रिक अल्कोहोल. आणि सेम तशी डेफिनेशन आपण फिनॉलचं सांगू शकतोय, पण फिनॉलमध्ये वळून लिमिटेशन्स येतात. कारण फिनॉल म्हटलं की रिंग येणार ती बेन्झिन रिंग येणार, फक्त सिक्स कार्बन आयटम प्रेझेंट येतील. सिक्स कार्बन आयटममध्ये आपण समजा मोनोडेरिव्हेटिव्ह बनवलं तर एक ओएच ग्रुप टाकला होता, डाय बनवलं तर दोन टाकले होते, ट्राय बनवलं तर तीन टाकले होते. तसंच आता टेट्रा, पेंटा आणि हेक्सा त्याच्यावरती याची सेरीज बनणार नाही, त्यामुळे फिनॉलमध्ये येताना फक्त सिक्स कंपाऊंडचीच एक नवीन सेरीज बनेल. त्याला मी म्हणताना पॉलीहायड्रिक फिनॉल म्हणू शकताय असं काही नाही, पण त्याला लिमिटेशन्स येणार. फक्त आपण सिक्स ओएच ग्रुपच ॲड करू शकतो, अल्कोहोलचं तसं नाही. अल्कोहोलमध्ये सिक्स टाका, सेवन टाका, तुम्ही जेवढी स्टेट चेंज वाढवणार तेवढे तुम्ही ओएच ग्रुप ॲड करू शकता. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट आहे, त्यामुळे तुम्ही सेम कार्बोनचे हायड्रोजन रिप्लेस करू शकता, इव्हन डिफरंट कार्बोनचे रिप्लेस करू शकता. असं काही नाही, जेवढे हायड्रोजन ॲटम आहे तेवढे तुम्ही हायड्रोजन ग्रुपने रिप्रेझेंट करू शकता किंवा रिप्लेस करू शकता. हे झालं क्लासिफिकेशन, जनरल क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल, मोनो, डाय, ट्राय अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल, फिनॉल. आता परत काय करणार आहे आपण प्रत्येकाचं सेपरेटली क्लासिफिकेशन बघणार, पण आता आपल्याला चॅप्टरमध्ये फक्त येते मोनो अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आहे आणि दुसरे आहे तो फिनॉल. पण फिनॉलचं क्लासिफिकेशन त्याची गरजच नाही, एक सिंगल मेंबर आपण स्टडी करणार आहे. मग अशी जसं मी म्हणतो तसं पाठीमागे लिहिताना मी बेन्स फिनॉल आणि ॲरोमॅटिक अल्कोहोल असे दोन टाईप्स लिहिले होते. आणि स्टडी करताना काय करायचं म्हणून सांगितलं होतं फक्त आपण फिनॉल बघणार आहे, त्यामुळे याला बाकीच्या मेंबर स्टडीसाठी येणार नाही. त्यामुळे याचं क्लासिफिकेशन वगैरे काय नाही, फक्त आपण क्लासिफिकेशन पुढचा पार्ट जो बघणार तो कशाचं बघणार आहे तर अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पुन्हा बघणार. त्यातलं आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला पार्ट आहे त्याच्यातला मोनोहायड्रिक अल्कोहोल. चॅप्टरमध्ये जो पार्ट बघणार आहे आपण तो मोनोहायड्रिक अल्कोहोल हा पार्ट स्टडी करणार आहे. याचंच फक्त क्लासिफिकेशन डिटेलमध्ये आपल्याला दिलं आहे, कारण बाकीच्या सेरीज ज्या आहेत त्या फक्त आपल्या नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुपवरती डिपेंड होत्या. पण ते तेवढा मोठा पार्ट जो आहे तो चॅप्टर खूप मोठा बनेल, त्यामुळे तो पुढचा पार्ट सगळा कट केला आहे. फक्त आपण स्टडी करणार आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपण पुढील बाजूला बघू.